मला हे कविता संग्रह वाचायला सुरुवात केल्यावर आधी पहिलंच पानावर जे दिसलं ना ते फार विलक्षण वाटलं. शोधत शोधत खूप भटकले, मीनाक्षी पाटील लिहितात, शोधत शोधत खूप भटकले, खूप भटकले, खूप भटकले, उत्तर मिळालं बाहेर नको तर आत शोध. शोधत शोधत खूप भटकले, खूप भटकले, खूप भटकले, उत्तर मिळालं बाहेर नको आत बघ, आत शोध, आत आत अधिक आत जा. रहस्य उलगडलं, रहस्य उलगडलं, शरीर मन आत्म्यावरचे सगळे बुरखे मी भिरकावले, अनमुक्त नाचू लागले, मुक्त नाचू लागले, विमुक्त झाले, निस्संग झाले. मला वाटतं एखादा कविता संग्रह जेव्हा या नोटवर सुरुवात होतो तेव्हा मला वाटतं वाचकाला देखील एक थोड्या तयारीनिशी जायला पाहिजे. म्हणजे यू कॅनॉट व्हिजिट दीज पोएम्स टू कॅज्युअली इन अ टू ट्रिव्हियल फॅशन. तुम्हाला एक पूर्वतयारी पाहिजे. बाहेरच्या जगाच्या पलीकडे तुम्हाला आत उतरायचं आहे का, हा आधी पहिला कवयित्री करत आपल्याला प्रश्न विचारते आणि त्याची तयारी असेल तर आत उतरायला पाहिजे. आणि मला इतकं छान वाटतं आहे की गणेश गुळाच्या या मंदिरात आज हे इतकं सुंदर पुस्तक हातात आहे आणि काहीही ठरवलं नव्हतं. मी, माझी पत्नी, माझ्या सासूबाई आणि माझ्या मेवण्याची पत्नी असे आम्ही खरंच चौघं इथे आलो आहेत आणि अचानक हा कविता संग्रह माझ्या हातात आहे आणि आम्ही शूटिंग करतो आहे. ललद्य दस ललबाय असं अगदी हे वेगळं नाव आहे या कविता संग्रहाचं. मीनाक्षी पाटील यांचा हा कविता संग्रह आहे. मीनाक्षी पाटील आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की अतिशय चांगल्या चित्रकार आहेत मुळात आणि मला वाटतं या मुखपृष्ठातनं तर नुसतं ते प्रतीत होत नाही, त्या कवितांमधनंही ते प्रतीत होतं आणि ते अतिशय उत्तम कवयित्री आहेत. मला वाटतं त्या एका मोठ्या वेगळ्या पद्धतीच्या पारलौकिक जगाच्या वाटेवरच्या मुळात वाटसरू आहेत, साधक आहेत आणि ते या शीर्षकात देखील येत आहे की ललद्य दस ललबाय. त्यांना बाहेरचं जगही माहिती आहे, त्यांना आतलं जगही माहिती आहे आणि किंबहुना हा जो कविता संग्रह आहे त्याच्यातले जे अनुक्रमणिकेमधले घटक आहेत ते असे आत बाहेर, आत बाहेर आणि आत आत आत. मला वाटतं हे चार जे आहेत घटक ते देखील खूप बोलके आहेत. आता एक मी तुम्हाला त्यांची सरळ कविता ऐकून दाखवतो. श्रावण. श्रावण एक आठवण एक साठवण. श्रावण एक आठवण एक साठवण सामूहिक नेणीव येतील अनंत जन्मांची, अनंत काळाची, कालची, आजची, उद्याची, दुःखाची, आनंदाची, आनंदापलीकडची, अनंत अविनाशी. श्रावण आई वडिलांच्या तृषेने व्यथित अंतःकरणाने अविरत रिमझिमत राहतो हृदय द्रावक. श्रावण झिरपत राहतो दाण्या दाण्यासाठी घनश्याम धरतीतून, वारंवार अलगद निसटत राहतो सुरकुतलेल्या हातातून, आणि एवढं होऊनही नामा निराळा तो बरसत राहतो हिरव्या हिरव्या मनातून, सावन मनभावन बनून, खरतर दिसूनही दिसतच नाही त्याचा चेहरा. खरतर दिसूनही दिसतच नाही त्याचा चेहरा, मात्र जाणवत राहतो आत आत एका अस्पर्श स्पर्शातून, आठवण करून देतो मात्र खूप दिवस लिहिलीच नाही कविता, अडकली आतल्या आत कंठात श्रावण बाळाच्या हुंक्यासारखी, घागर अर्धी भरली की अर्धी रिकामी, खळूच देत नाही श्रावण, बांधून ठेवतो एका अनोख्या नजरबंदीत, गुंगवून टाकतो अनंत काळ अविरत रिमझिमणाऱ्या अनाहत नादात. श्रावण एक आठवण एक साठवण. इतकी सुंदर कविता आहे आणि मागे असा तुम्ही बघाल आता मी कोकणात आहे आणि पावस म्हणजे रत्नागिरी पावसच्या जवळ एक गणेश गुळे नावाचं एक सुंदर मंदिर आहे. तुम्हाला त्याचे ग्लिम्सेस दाखवतो या एपिसोडमध्ये आणि तिथे मी अगदी सहज, काही माझी तयारी नाही आहे, पण मीनाक्षीताईंचा कविता संग्रह हातात घेऊन ही कविता वाचतोय मागे रिमझिमत पाऊस असताना. आणि किती सुंदर त्यात अर्थछटा आहेत त्याच्यात. म्हणजे त्यातला श्रावणातला रोमॅन्टिक जो एक नेहमी फरवर दाखवला जातो त्याच्याऐवजी एक इतकं वेगळं त्यांनी दाखवलंय की गेलेल्या आपल्या आईवडिलांच्या आठवणीपासून ते विठोबाच्या पर्यंत येणारा अविरत कोसळणारा पाऊस श्रावणातला त्यांनी जो दाखवला आहे ती एक सामूहिक नेणीवेतली कशी आठवण आहे, साठवण हे दाखवलं आहे, हे विलक्षण आहे. आणि मला वाटतं हीच कवीची ताकद असते. इथे इतकं आम्ही आज शांत परिसरात आहोत आणि अशी सुंदर कविता आम्ही वाचतोय. अजून आयुष्यात आनंद काय लागतो.
कुठल्याही साधकाला वाटेवर फक्त सुख नाही भेटत, दुःखही भेटत असतं. आणि खरं सगळ्या माणसांनाच मला वाटतं. तर मीनाक्षी त्यांची ही कविता मला फार आवडली आहे, झाडाझडती. शीर्षकच छान आहे आणि हे प्रख्यात गणेश गुळ्याचं मंदिर आहे, तर मला वाटतं झाडाझडती माणसाची गेला देवळाखेरीज. गणपती समोर आता गणपतीचे दिवस सुरू आहेत, काल परवाच गणेश चतुर्थी आली आणि आम्ही इथे उभे होत, तर अजून कुठला चांगला प्रसंग आहे. म्हणे प्रत्येकाच्या मनात असतं एक आनंदाचं झाड, म्हणे प्रत्येकाच्या मनात असतं एक आनंदाचं झाड, पण म्हणे पडतात त्याची फुलं दुसऱ्याच्या अंगणात, म्हणून मग काय कायमच राहायचं दुःखात. पण मग तुमच्याही अंगणात पडतात की हो आनंदाची फुलं शेजारच्या झाडाची, मग त्याचं काय, बोला ना त्याचं काय. पण मग असंच दुःखाचं पण असतं का एक झाड प्रत्येकाच्या मनात, असंच दुःखाचं पण असतं का एक झाड प्रत्येकाच्या मनात, ते पण येतं का बहरून, फुलं त्याची नेमकी पडतात कुठे, हे तर आजवर सांगितलं नाही कुणी. की आनंदाचं झाडच असतं दुःखाचं झाड, की दुःखाचं झाडच असतं आनंदाचं झाड, की झाड झुड असं नसतं काही, सगळं 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 असतं ठार ओसाड. बोला ना आता, बोला की आला का हात गप्प. म्हणे रिकाम मन म्हणजे असतं सैतानाचं घर, त्या घरालाही म्हणे असतं एक अंगण, आणि त्या अंगणात म्हणे असतं एक झाड. आता ही कविता मला फार महत्वाची वाटते, कारण उत्तरं मांडणाऱ्या गोष्टींपेक्षा प्रश्नाआधी मुळात मौलिक उपस्थित जेव्हा कवी करतो, तेव्हा ही त्या कवयित्रीच्या वाटेवरचा तिला जो प्रश्न आहे तो तिला नीट संघटित करता आला आणि आपल्या पुढे मांडता आला आहे. आणि मग आता शेवटची कविता आजच्या या बुकप्रोच्या आपल्या एपिसोडमधली वाचतो. म्हणजे सुरुवात झाल्यापासून बुकब्रो मी उल्लेख देखील केला नाही, आपली ही यूट्यूबमधली माझी लिटररी सिरीज आहे तुम्हाला माहिती आहे, आणि हा आता ताजा त्याचा भाग आहे, तर तो अशुज ट्यून्स चॅनल वगैरे सबस्क्राईब करा वगैरे हे मी आत्ताच सांगून टाकतो. पण आपण या कवितेकडे सगळ्यात शेवटी जाऊया, गणेश गुळ्याच्या गणेशाच्या साक्षीने मीनाक्षी पाटील यांची अक्षय्य पात्र. कितीही रिकामा करायचा प्रयत्न केला तरी रिकामच होत नाही हे अक्षय्य पात्र. या थंड गर्भागारातून अखंड वाहतोय एक उष्ण ओहळ अनादि अनंत काळापासून. कोठून आलं, कधी निर्माण झालं, हे कुणी बनवलं, कुणी प्रथम पाहिलं, याला सापडतच नाही याचा आदि अंत. कुणी विद्वर गाठोड म्हणत याला, तर कुणी म्हणतं अनंत. मग नेमकं असं कसं असतं हे, भुकेसारखं जड की तहानेसारखं प्रवाही. भुकेचा आणि पोटाच्या विद्भर खळग्याचा असतो म्हणे अन्योन्य संबंध, मग तहानेचा असतो का मनाशी. का दोघांचाही जन्म होतो मनातून, भरभरून वाहतंय हे अक्षय्य पात्र, पण भागतच नाही ही तहान भूक. या मनाला मारून कधी भागलीये का तहान भूक, कसलं वरदान म्हणावं का शापच लाभलाय या अक्षय पात्राला, वाहत्या भळभळत्या मोहक जखमेसारखा. मला वाटतं मी काही बोलू नये. कवयित्री म्हणते, मला माहितीये की भरलीच जाणार नाही ही पोकळी, जी दिवसेंदिवस पावतीये प्रसरण. एकाच जन्मात मी घेतलेत हजार जन्म, आणि हजार जन्मात घेतलेत अनंत जन्म. सगळं बघून अनुभवून झालंय माझं हजारो वर्ष, आता मी फक्त आहे आहे.